एवढे डायट पाहिजे. एकदा मी प्रयोग केला तो प्रयोग फसला. पुन्हा मला पवार साहेबांच्या सहकार्यामुळे संचालन काम करायची संधी मिळाली. शेवटी काही लोक असे म्हणतात की बाबा एवढं मोठं पद असलं जिल्हा नाही प्रश्न झाला आहे प्रश्नच राहिले. पण कोल्हापूर पासून नागपूर पर्यंत बघितलं कोल्हापूरला मल्टीपॉडेचा जाय घेतलं सांगलीला दोनशे कदम आहे आरेला वापर आहे पुण्याला अजिंताला पवार साहेब आहेत दिपराव वसिंग पाटील साहेब आहेत नागपूरला सुनील केदार आहेत यवतमाळ यशवंत ठाकूर आहेत अगदी जळगावला एकनाथ साहेब ही सर्व मंडळी आहेत. ही मंडळी तिथे मी बघतो की ते सत्तेसाठी जात आहे पण एक सर्वसामान्यांची सेवा करायला संधी त्यांना मिळाली. कारण मूळ सरकारच्या माध्यमातून विकास संस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करत असताना त्याला दिलासा देण्याचं काम हे काय करायचं. आपल्या तालुक्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहेत भौगोलिक रचनामुळे वेगळे आहे 140 मतदार त्या ठिकाणी आहेत. मी सर्वांशी अनेकांशी बोलत राहिलो अनेकांशी चर्चा त्या ठिकाणी केली आणि एकंदर सर्व अंदाज घेऊन काही ठरावाच्या बाबतीत मी प्रश्न यायचे की सोसायटी एका विचाराची ठराव एका विचाराचं ते आम्ही दुरुस्त केलं अनेकांशी बोललो आणि पक्ष विविध अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतला. अनेकांनी सहकार्य केलं त्यामुळे या निवडणुकीला मी सामोरं जाण्याचा या ठिकाणी निर्णय आपला सर्वांच्या पाठीमागे राहिले. सहारपुढे ज्यावेळेस निवडणूक होत आहे तेव्हा बऱ्याच वेळेला अनेक प्रकारच्या चर्चा होतात अनेक तालुक्यामध्ये तडजोडी करण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये अगदी आपल्या माण तालुक्यामध्ये काय प्रयत्न असेल साताऱ्यामध्ये काय काय केले बाबा राजे काय पंचायत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी चर्चा करण्यात आल्या. आपल्या तालुक्यामध्ये ज्येष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी चर्चा केली अजिंताला बाबा साहेबांनी त्या ठिकाणी चर्चा केली. चर्चा केली नाही असं नाही चर्चा निश्चित त्या ठिकाणी केली सर्वांशी चर्चा केला आणि त्यानंतर आपण या निवडणुकीला या ठिकाणी सामोरं तिथे कुणावर टीका करावी काय करावं हा आमचा उद्देश माझ्या सभावतमध्ये नाही. मी आपल्या सरकारमध्ये काम करतोय आपला सर्वांच्या पाठिंबा काम करतोय त्यामुळे मी आपल्याकडं आपला सर्वांच्याकडून अपेक्षा आहे या निमित्ताने इथं व्यक्त करतो. मी 5 वर्षामध्ये पाहिलं की बँकेच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी करता येण्यासारख्या आहेत आणि योगा जर असेल की सहकार विभागाला माझ्याकडे त्यामुळे राज्याचे काही योजना असतात किंवा नाबार्डच्या माध्यमातून सर्व बँकांचं त्या ठिकाणी संकलन करण्याचा विषय आहे त्यामध्ये राज्य सरकारचा मोठा सहभाग आहे नाबार्ड आहे राज्य सरकार आहे याच्या माध्यमातून करायचं. सुभाषराव भाऊंनी उल्लेख केला तो सुद्धा की ते बँकिंग क्षेत्र बदलत आहे. आता आपल्याला आधुनिक काळामध्ये किंवा त्या ठिकाणी जगापुरचे आव्हान उठून आपल्याला त्या त्या दृष्टीने प्रत्येक या सर्व माध्यमांनी उभा केला आणि आज त्यांच्यानंतर आम्ही त्यांचा वारसा घेऊ.
महाराष्ट्रांच्या सहकारी कार्यक्रम असोसिएशनचं काम करत असताना